हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आवाडे गटाची मोठी ताकद आहे. गेल्या 15 वर्षापासून मतदारसंघात संपर्क असला तरी 3 वेळा अपरिहार्यतेमुळे माघार घेतली, मात्र आता माघार नाही असं स्पष्ट करत माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केलाय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार राहुल आवाडे यांनी जाहीर केला असला तरी ते अपक्ष की महाविकास आघाडीचे उमेदवार असतील याबाबत चित्र स्पष्ट नाही. आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांनी आज लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. यापूर्वी वारंवार त्यांच्या उमेदवारीची चर्चा व्हायची, शिवाय आमदार आवाडे मिळेल त्या व्यासपीठावरून आपली भूमिका मांडायचे. मात्र आचारसंहिता जाहीर झाली तरी आवाडे गट कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट होत नव्हतं. आमदार आवाडे भाजपसोबत असले तरी भाजप अथवा महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळणार नाही असं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे नाराज झालेल्या राहुल आवाडे यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकमध्येही आवाडे गटाची मोठी ताकद आहे. गेल्या 15 वर्षात 3 वेळा लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी केली, उमेदवारी दिल्यास त्याचा भाजपलाही फायदा होईल, त्यामुळे महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी अजूनही प्रयत्नशील आहे. तरीही डावललं तरी कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. इचलकरंजी विधानसभा असू दे, त्यानंतर हातकणंगले असू दे, शिरोळ असू दे, कर्नाटक परिसरामध्ये असू दे, या सर्व ठिकाणी आवाडे गटाची मोठी ताकद आहे आणि या ताकदीवरती लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिरोळ, हातकणंगले, त्यानंतर वाळवा, शिराळा, पन्हाळा, शेवाळी या परिसरामध्ये सगळे संपर्कात आहेत, प्रमुख नेते संपर्कात आहेत, काम करायला तयार आहेत, ताकदीचे कार्यकर्ते आहेत इतर आहेत. आणि ह्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्यांच्या सहकार्यानं निवडणुकीला सामोरं जायचा आमचा निर्णय झाला. आवाडे गटाचा जनसंपर्क आणि मतदारसंघातील विकास कामं यांच्या जोरावर लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार असून जनताही आमच्या सोबत आहे असा आत्मविश्वास राहुल आवाडे यांनी व्यक्त केलाय. राहुल आवाडे यांच्या निर्णयामुळे हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची स्पष्ट चिन्ह आहेत.